माध्यमिक शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यासाठी प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने बेमुदत उपोषणास सुरुवात करण्यात आली. गेल्या कित्येक महिन्यांपासून माध्यमिक शाळेतील शिक्षकांचे अनेक प्रश्न शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे प्रलंबित आहेत. या प्रश्नांसंदर्भात भेटायला गेले असता शिक्षणाधिकारी कार्यालयात भेटत नाहीत आणि भेटले तरी निर्णय न घेता पुढील तारखा देतात. माननीय न्यायालयांच्या आदेशाची तसेच वरिष्ठांच्या आदेशाची सुद्धा दखल घेतली जात नाही असा आरोप शिक्षण संघटनेच्या वतीनं करण्यात आलाय. जोपर्यंत प्रलंबित मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत प्रहार शिक्षक संघटनेचं आंदोलन सुरूच राहणार आहे अशी माहिती प्रहार शिक्षक संघटना अध्यक्ष सचिन नागटिळक यांनी दिली आहे. सोलापूर जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षण विभाग यांचे शिक्षणाधिकारी यांच्याकडे गेल्या कित्येक महिन्यापासून जे प्रलंबित प्रश्न आहेत त्या प्रश्नावर त्यांच्याशी वारंवार चर्चा झाली, भेटी घेतल्या, निवेदन दिली, तरीसुद्धा प्रश्न प्रलंबित प्रश्न मार्गी लागले नाहीत. म्हणून आम्ही गेल्या 10 दिवसापूर्वी त्यांना नोटीस दिली तरी देखील त्याची दखल न घेतल्याने आज शनिवार दिनांक 20 जुलै 2019 आम्ही बेमुदत उपोषणासाठी या ठिकाणी बसलेलो आहोत. त्यातले मुख्य विषय असे आहेत, निर्मला चेनशेट्टी या 31 जुलै 2019 रोजी सेवानिवृत्त होत आहेत, परंतु त्यांना अद्याप कोणत्याही शाळेमध्ये रुजू होण्याची ऑर्डर नाही, त्यांचं पाठीमागचं वेतन थकलेलं आहे. त्याचबरोबर त्यांच्या शाळेतल्या सहकारी मुक्ताबाई निर्मळे या देखील गेल्या 7-8 महिन्यापासून वेतनापासून वंचित आहेत. त्याचबरोबर सोपान गाडगे यांना माननीय सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असताना वेतन काढण्याचे, त्यांचं अद्याप वेतन काढलेलं नाही. त्याचबरोबर सोमनाथ पवार नेपदगाव विद्यालय नेपदगाव तालुका पंढरपूर यांचे वेतन देखील काढण्याचे आदेश अद्याप निघालेले नाहीत. मुख्याध्यापक संगमेश्वर विद्यालय संगोबा येथील शिक्षक मुख्याध्यापक भरत सरडे यांचे वेतनाचे आदेश अद्याप झालेले नाहीत.